स्वातंत्र्यप्राप्तीला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली म्हणून यंदा हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आपण मोठ्या थाटाने साजरा करीत आहोत स्वातंत्र्यासाठी संघर्ष केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे ऋण व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर मध्य विधानसभा विभागात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्षा आमदार प्रणितिताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते रात्री आठ वाजता काँग्रेस भवन सोलापूर येथे पेटवून या आझादी गौरव पदयात्रेची सुरुवात करण्यात आली काँग्रेस भवन येथून सुरुवात झालेली आझाद गौरव पदयात्रा बेगमपेठ पोलीस चौकी विजापूर वेस बारा इमाम चौक भारतीय चौक जोडबसवर्णा चौक पद्मशाली चौक दत्तनगर पोलीस हेडक्वॉर्टर शिवराम चौक अशोक चौक चोग, पोलीस चौकी गीता नगर साईबाबा चौक सत्तरपूर रोड भाजी मार्केट आझाद चौक गेंटाल चौक तुकाराम चौक पाथरूड चौक सिद्धार्थ चौक लष्कर जांबमुनी चौक शास्त्रीनगर कुंभार गल्ली मौलाली चौक जगदंबा चौक लोधी गल्ली अश्विनी हॉस्पिटल म्युनिसिपल कॉलनी सात रस्ता मसीहा चौक जगजीवनराम चौक गणपती मंदिर मोदी मोदी रिक्षा स्टॉप डी आर एम आय ऑफिस एम्प्लॉयमेंट चौक वाडिया हॉस्पिटल चांदणी चौक महापौर बंगला या मार्गाने रेल्वे लाईन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा येथे आल्यानंतर प्रथम मानवी साखळी तयार करण्यात आली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मध्यरात्री बारा वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण करून झेंडावंदन करण्यात आले या आझादी गौरव पदयात्रेत आमदार प्रणिती शिंदे शहराध्यक्ष प्रकाश वाले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस विश्वनाथ चाकोते कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी मनोज यलगुलवार सोलापूर महानगरपालिका गटनेते चेतनभाऊ नरोटे प्रदेश चिटणीस किसन मेकाले अलकाताई राठोड ॲडवोकेट मनीष गडदे नरसिंग आसादे पंडित सातपुते यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते माननीय नगरसेवक बाबा मेस्त्री शिवा बाटलीवाला आरिफ शेख प्रवीण निकाळजे हाजी तौफिक हत्तुरे विनोद भोसले नरसिंग कोळी मकबूल मोहळकर हारुण शेख माननीय नगरसेविका अनुराधा काटकर परवीन इनामदार फिरदोस पटेल वैष्णवीताई करगुळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे से सूत्रसंचालन सेवा दलचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी केले